बाबासाहेबांचा फोटो कुठंच नाही आहे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा शिवाजी महाराजांचा पण फोटो नाही, म्हणून आपण बाळासाहेबांचा घेत आहे. परवानगी कार्यक्रमाची जरी असेल तरी या सत्राची परवानगी नसते भेटत, त्याच्यामुळे पुन्हा आपण लावले. मी आता आता किती भेटत पुन्हा दाखल करत आहे आम्ही. ठीक आहे बरं साहेब, आता एक मी उद्या पर्यंत जर पटक झाली नाही मर्दंदी आहे तुमची, हे हिंदुत्व आहे का दाखवण्यासाठी? बाळासाहेबांच्या नावाने मतं मागितले. बाबासाहेब आंबेडकरचा फोटो होता, बाळासाहेब ठाकरेचा फोटो होता. पोलीस पण सुरू दे Thank you.
मानाने प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने जल्लोष करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि तो जल्लोष ते आज करत होते. पण त्या जल्लोषामध्ये समजा आमच्या बाबासाहेबाचा आणि बाळासाहेबाचा आणि उद्धव साहेबाचा अपमान होत असन आणि कोणी त्यांचा बॅनर फाडण्याची हिंमत करत असन तर त्यांचं आम्ही बोट तोडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना जसेच तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि हेच शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिलेली आहे की अन्याय जिथं झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्याची ताण नेहमी शिवसेनेने केली आहे आणि इथं आमच्या दैवताचा अपमान झालाय आणि त्या दैवताचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आणि त्यांना जसेच तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
इथे आक्रोश आहे तरुणांचा, तो त्या दिवशी ज्या दिवशी रॅली निघाली होती काँग्रेसची आणि त्या मुलांनी ज्या नवनीत राणाविषयी अश्लील हावभाव केले त्याची ही रिॲक्शन आहे की पोलीस तिथे नव्हते, पोलिसांनी त्यांना त्या ताबडतोब थांबवलं नाही, त्याच्यामुळे सगळे पोरं चिडलेले आहेत आणि त्याची ही रिॲक्शन आहे. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतोय की आपापल्या घरी जा, कारण की त्यांचं डोकं खूप चिडलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये राग आहे त्या सगळ्या घटनेविषयी. तो शांत करण्याचा मी प्रयत्न करतोय. बऱ्यापैकी लोक शांत झालेले आहे, मुलं कंट्रोलमध्ये आहे. एक 10-15 मिनिटं करू देतो आहे त्यांना, मग ते आपापल्या घरी जातील असं त्यांना आवाहन केलेलं आहे.
Let's go.